नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी, तुम्हा सगळ्यांचं स्वादास्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. तर आज ना आपण फ्लावरची एका वेगळ्या पद्धतीनं केलेली भाजी बघतोय. ही जी भाजी आहे ना, ती मी एका धाब्यावरती खाल्ली होती आणि ती मला प्रचंड आवडली होती. तेव्हा मी दोन तीन वेळा ती रेसिपी ट्राय केल्यानंतर एकदा त्यांना रेसिपी विचारली देखील, आणि जेव्हा ती रेसिपी मी घरी ट्राय केली तेव्हा ती मला प्रचंड आवडली, आणि मग मी तुमच्यासोबत ही शेअर करायचं ठरवलं. आजची रेसिपी ना एकदम खास आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करू. तर त्यासाठी इथं आता बघा, मी हा फ्लॉवर घेतला आहे, तर हा ताजा फ्लॉवर घेतला आहे. आपण बऱ्याचदा फ्लॉवरची फ्लॉवर करी किंवा फ्लॉवर मसाला, साधी फ्लॉवरची लपतपी भाजी असेल, अशा बऱ्याच भाज्या आपण घरी करतो, पण नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊन मुलं देखील कंटाळतात. अशावेळी आपल्याला प्रश्न पडतो की वेगळं काहीतरी असावं जे मुलं मोठ्या आनंदानं खातील, किंवा बऱ्याच वेळा अचानक घरी पाहुणे वगैरे येतात आणि अशावेळी मग पनीर वगैरे आणणं शक्य नसतं. त्यावेळी जर घरी तुमचा फ्लॉवर असेल तुम्ही अशी मस्त भाजी बनवू शकता. आता हा फ्लॉवर बघा, मी नीट करून घेतला. आता फ्लॉवर नीट करताना त्याचे जे फुलं असतात ना, ते थोडी मोठ्या आकारामध्ये ठेवून घ्यायची, कारण अगदी फ्लॉवर बारीक केला ना तो जेव्हा तो शिजतो तेव्हा तो गिर्र होतो. आता फ्लॉवर निवडून तयार आहे. तर इथं आता बघा, मी एका मोठ्या पातेल्यामध्ये साधारणपणे 2 ग्लास इतकं पाणी घालून घेतलं. हे पाणी आता आपण चांगलं असं गरम झाल्यानंतर ह्यामध्ये 1/2 चमचा इतकी मी हळद पूड घातली, आणि त्यानंतर 1/2 चमचा इतकं आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूयात. आता बघा, पाण्याला चांगली अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. तर ह्यामध्ये आपण जो फ्लॉवर नीट करून घेतला होता तो संपूर्ण फ्लॉवर आता आपण या पाण्यामध्ये घालून घेतो. तर अशा पद्धतीनं हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये फ्लॉवर घातल्यामुळं जर काही फ्लॉवरमध्ये काही असेल तर ते निघून जातं. आणि ही पद्धत जी आहे ना, ती फार वेळ करायची नाही, की फार वेळ उकळायचं वगैरे नाही आहे. 2 मिनटंच फक्त आपण या पाण्यामध्ये घालतो आणि पुन्हा पाण्याला चांगली उकळी आली की गॅस जो आहे तो आपण बंद करून घ्यायचा. बऱ्याच जणांना वाटतं की फ्लॉवर अशा पद्धतीनं केल्यामुळं ह्यातले बरेच घटक निघून जातात, पण तसं अजिबात नाही आहे. आता पाण्याला उकळी येईपर्यंत 2 मिनिटांमध्ये आपण एक वाटण बनवून घेऊ. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1/2 इंच आल्याचे काप घातले, त्यानंतर 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतले. जर लहान मुलं वगैरे खाणार असतील तुम्ही याचं प्रमाण कमी करू शकता, पण आपण आजच्या रेसिपीमध्ये लाल तिखट किंवा कांदा लसूणचा वापर न करता हिरव्या मिरच्यांचाच वापर करतोय. त्यामुळे त्यांना मी हिरव्या मिरच्या थोड्या जास्त प्रमाणात घेतल्यात, आणि भाजी ना हिरव्या मिरचीमुळं छान अशी टेस्टी पण लागते. त्यानंतर ह्यामध्ये आता आपण 1 चमचा जिरे घातले, थोडीशी हिरवी कोथिंबीर घातली, आणि आता आपण ना हे वाटण अगदी चांगलं असं वाटून घ्यायचं. तुमच्याकडे जर खरडा वगैरे असेल ना तुम्ही तो पण ह्याच्यामध्ये वापरू शकता. तर आता इथं बघा, वाटण जे होतं ना मी अगदी चांगलं असं वाटून घेतलं. ह्याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात न घालता हे वाटण बघा अगदी चांगलं वाटण घेतलं. तुम्ही जर एखाद्या खलबत्त्यामध्ये देखील कुटून घेतलं तर तरी देखील हे वाटण चालू शकतं. अगदी मस्तपैकी असं वाटण तयार झाले. तोपर्यंत 2 मिनटं पण झाली होती, आणि आता आपण चेक करून घेऊयात. फ्लॉवरच्या पाण्याला बघा चांगली उकळी आली. गॅस बंद करून घ्यायचा, आणि आता हा फ्लॉवर आपण एका चाळणीवरती काढून घेणार आहोत. जे गरम पाणी आहे ते आपण मी खाली येण्यासाठी एक भांडं ठेवलो, आणि ह्याच्यावरती चाळण ठेवून हा फ्लॉवर बघा अशा पैकीनं वेगळा करून घेतलं. आता बघा, फ्लॉवर आहे ना छानपैकी असा ब्लांच पण झालेला आहे, अगदी मस्तपैकी झालं आहे. तर आता हा फ्लॉवर आपण एका साईडला ठेवून लगेच आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी इथं बघा एक कढई ठेवली, आणि कढईमध्ये बघा 2 मोठे चमचे मी तेल घातलं. तेल आता बघा चांगलं असं गरम झालेलं आहे. तर ह्यामध्ये ना आता आपण सुरुवातीला 1/2 चमचा इतकी मी मोहरी घातले, त्यानंतर 1/2 चमचा जिरे घातले, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालूयात, त्यानंतर 2 मिडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे वापरलेत मी. आता कांदा आहे ना तो बारीक चिरून वापरला, तुम्ही हवं तर इथं पेस्ट पण करून वापरू शकता. कांदा आता आपण हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घेणार आहोत. ही रेसिपी ना साधी सिंपल आहे, आणि मेन म्हणजे घरातल्या साहित्यातच बनते, त्यामुळे ती अगदी छान चविष्ट लागते. आता इथं बघा, आपण जो कांदा आहे ना तो चांगला असा परतवून घेतलेला आहे. आता अशा पद्धतीनं कांदा बघा चांगला परतला गेला, की आपण मगाशी जे वाटण वाटून घेतलं होतं हिरवं वाटण, तर ते संपूर्ण वाटणात आपण कांद्यामध्ये घालून ते देखील आपण 1-3 मिनिटं चांगलं असं भाजून घेणार आहोत. कारण ह्यामध्ये वापरलेलं आलं, लसूण, कोथिंबीर हे सगळं जे होतं ते आपण कच्चं वापरलं होतं. आता बघा, इथं 2-3 मिनिटं झालेत, हे वाटण चांगलं परतलं गेलं आहे. यामध्ये मसाले घालूयात. तर यामध्ये सुरुवातीला बघा मी 1/2 चमचा इतकी हळद घातली. जास्त कोणते वगैरे आपण ह्याच्यामध्ये फॅन्सी मसाले वगैरे काही वापरत नाही, सिम्पलच रेसिपी आहे, फक्त करण्याची पद्धत वेगळी आहे. हळद बघा चांगली अशी मी मिक्स करून घेतली. आता हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, आणि 2 मिनिटानंतर आपण जो काही फ्लॉवर मगाशी गरम पाण्यातून काढून घेतला होता तो संपूर्ण फ्लॉवर आता आपण अशा पद्धतीनं ह्यामध्ये काढून घेणार आहोत.
नेहमीच्याच पद्धतीनं फ्लावर करण्यापेक्षा काहीतरी काहीतरी वेगळं आणि छान असं रेस्टॉरंट स्टाईल खावंसं वाटलं की अशी रेसिपी करायला काहीच हरकत नाही आहे. तर आता बघा, हे सगळं बघा, मी मसाल्यासोबत चांगलं असं मिक्स करून घेतलं आहे. जो काही आपण मसाला केला होता, म्हणजे जे काही वाटण केलं होतं, ते बघा अगदी छान असं फ्लावरसोबत मस्तपैकी कोट झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात. लक्षात ठेवा, जेव्हा फ्लावर ब्लांच केला होता त्यामध्ये देखील थोडं मीठ वापरलं होतं, त्यामुळे मिठाचा अंदाज घेऊन मिठाचा वापर करायचा. त्यानंतर याच्यामध्ये 1/4 चमचा इतका गरम मसाला वापरतोय. आता हे मीठ आणि मसाला देखील चांगल्यासं मिक्स करून घेणार आहोत. मीठ आणि मसाला चांगले मिक्स झाले की आता बघा, आपण अशा पद्धतीनं पाण्याचा हपकारा मारून घेतोय, ज्यामुळे काय होईल, हे फ्लावर अगदी मस्तपैकी शिजेल. आता हे सगळं मिक्स करून चांगलं घ्यायचं आणि त्यानंतर गॅस जो आहे ना, तो थोडासा मीडियम करून घ्यायचा. जास्त पाण्याचा वापर करावा लागत नाही, अगदी पटकन असा हा फ्लावर शिजतो देखील. आता बघा, हे सगळं चांगलं मी मिक्स करून घेतलं, त्यानंतर गॅस मध्यम केला आणि ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट आपण हा फ्लावर शिजवून घेणार आहोत. गॅस मध्यम करायचा हे लक्षात ठेवा. मध्ये पण बघा, मी 1-2 वेळा हे चेक करून घेतलं, जेणेकरून जर फ्लावरमध्ये पाणी वगैरे काही कमी झालं असेल तर पुन्हा पाण्याचा हपकारा मारून घ्यायचा. त्यानंतर बघा, आता पुन्हा बघा, हा फ्लावर मी चांगला असा मिक्स करून घेते. अजून थोडासा फ्लावर मला कच्चा वाटतोय, त्यामुळं पुन्हा लागेल असं आपण असेल तर थोडंसं पाणी घालून किंवा पुण्याच्यावरती झाकण ठेवून देखील हा फ्लावर आपण चांगला शिजवून घेऊ शकतो. आता साधारण बघा, 5 ते 6 मिनिटानंतर मी झाकण काढलं. तुम्ही बघू शकता आता फ्लॉवर मधलं पाणी पण बऱ्यापैकी आटलं होतं आणि जो फ्लॉवर आहे ना, तो पण अगदी मस्तपैकी शिजला गेलाय. फ्लॉवर अजिबात कधीही गिर्र करायचा नाही. जर तो पूर्ण गिर्र झाला तर तो खाताना अजिबात चांगला लागत नाही. त्यामुळं ना फ्लॉवर नेहमी लक्षात ठेवा, असा थोडासा छान शिजवून घ्यायचा. आता ह्यामध्ये ना मी 2 मोठे चमचे ताज्या दुधाची साय घातली आणि थोडीशी साखर घातली. आता दुधाच्या साईमुळं काय होतं, आपल्या ह्या फ्लावरच्या भाजीला ना अगदी मस्तपैकी क्रीमी क्रीमीनेस असं टेक्स्चर येतं. आणि आज आपण जी फ्लावरची भाजी करतोय ती म्हणजे आज आपण मलई फ्लावर करतोय. बऱ्याच वेळ तुम्ही धाब्यावरती वगैरे हे नाव ऐकलं असणार आहे मलई फ्लावर, तर तो प्रतिम लागतो. तर ओ अशाच पद्धतीनं करतात, फक्त धाब्यावरती ना थोडीशी आमूल क्रीम वगैरे वापरतात. फक्त मी घरातल्याच साहित्यामध्ये म्हणून घराची आपण दुधाची साय वापरू शकतो. आता बघा, 2 मिनिटांना मस्तपैकी या फ्लावर छान अशी उकळी काढून घ्यायची. आता मस्तपैकी अशी उकळी आली ना की अगदी छान असा सुगंध घरभर पसरलेला आहे. पुन्हा आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि तयार आहे आपली मस्तपैकी धाबा किंवा रेस्टॉरंट स्टाईल मलई फ्लावर. ही जी मलई फ्लावरची रेसिपी आहे ना, ही आपण चपाती, भाकरी किंवा कोणत्याही रोटी, फुलका कशासोबतही सर्व करू शकतो. इतकी अप्रतिम आणि चवीला भन्नाट टाकणारी अशी ही मलई फ्लावरची रेसिपी आहे. तुम्ही पाहुणे आल्यानंतर मुलांना टिफिनला किंवा काहीतरी जेवणामध्ये वेगळं हवं म्हणून देखील अशी भन्नाट रेसिपी बनवू शकता. तुम्हाला माझी आजची ही युनिक आणि भन्नाट रेसिपी कशी वाटली हे पण मला कळवायला विसरू नका. तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की मला छान कमेंट करून सांगायला देखील विसरू नका. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका. हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर भेटूत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद.